चला सरावली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आयोजकांकडून सूचना येत आहेत, प्लीज विनंती असेल. आणि दोन्ही संघ आपले एक्स्ट्रा कार्ड या ठिकाणी पाठवून द्यायचे, दोन्ही संघाला विनंती असेल की आपले एक्स्ट्रा कार्ड पाठवून द्या. चला तर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आपण पाहतोय शिवशाही सरावलीच्या पद्धतीने आज 2024 मध्ये अगदी सुरेख फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवलीच्या मैदानामध्ये देखील पाहिलं, त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. थोडक्यात हरले, परंतु आपण पाहतोय हरल्यानंतर त्यांना देखील अनुभव आला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्री इलेव्हन संघ देखील आपण पाहिलं सरावली गावामध्ये हरले होते, त्यानंतर त्यांना अनुभव आला होता. हेच अनुभव आज मात्र इथे दोन्ही कामाला येणार आहेत. एका बाजूला सरावली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्री इलेव्हन संघ सज्ज झालाय. सरावली संघ मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे श्री इलेव्हन संघाला फलंदाजी साठी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय स्वतः कर्णधार पाहिलं तर मिस्टर समीर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर अमर, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली जाते. चला प्लीज घाई करा, सरावली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खेळाडू होतोय तो तुमचा खेळाडू या ठिकाणी नक्कीच उभा राहिला जाईल, परंतु तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण की याआधी आपण पाहिला ते एक संघ थोडासा उशिराने आला, त्याला मात्र आपण पॅनल्टी केली गेली. या ठिकाणी एक ओव्हरची त्यांना पॅनल्टी लागली, खूप मोठं नुकसान झालं. परंतु नक्कीच जो नियम आहे तो नियमांचं तुम्ही उल्लंघन करू नका, मात्र नक्कीच तुमच्यासाठी आपण थांबूया, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. हेच मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. यस सिनियर खेळाडू म्हणजेच दीपेश या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण पाहतोय अमर आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे श्री इलेव्हन संघाकडून. समीर जर पाहिलं तर स्ट्रायकिंग वर पहिला चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी नक्कीच सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट पैकी नक्कीच पाहायला मिळाली. त्या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच राहुल आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख मात्र खेळताना दीपेश इथे मात्र पाहतोय बंटीकडे. हा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. रन जर पाहिलं तर आता मात्र एक रन दोन रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले जातोय. दोन चेंडूचा खेळ झालाय, दोन धाबा स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. समीर आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपेश घरत पुन्हा एकदा हो चांगला फटका आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चिन्मय म्हणजेच बंटी इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय पहिला चौकार या इनिंगचा. नक्कीच महत्वपूर्ण हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र हा चेंडू पाहिला जाईल नक्कीच. या चेंडूवर जर पाहिलं तर कुठलेही रन्स मिळणार नाहीये. आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झालाय, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर
नक्कीच लेखबाईच्या रूपाने ही रन्स कम्प्लीट केली जाईल. धावसंख्या एक ने वाढेल. सात धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू खराब आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे दीपेश करत यांना. एसपीएल सरावली गावामध्ये झालं होतं तेव्हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब घेतला होता. आणि इथून जर पाहतोय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कम्प्लीट झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर आठ धावा या स्कोरवरती लागल्यात. तर आपण पाहतोय अजय आलाय गोलंदाजी माकवर. नक्कीच या ठिकाणी पहिल्या तर दुसरे षटक हाताळण्यासाठी समीर साठी असेल पहिला चेंडू. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी लेगच्या दिशेने नोटचा कॉल आहे पंचांचा. वन प्लस वन दोन धावा या ठिकाणी नक्कीच जमावल्या जातील. छोटा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ होती. आपण पाहतोय नोटच्या आधी नक्कीच चेंडूला पिच केलं गेलं. इथून जर पाहिलं तर दोन धावांनी धावसंख्या वाढली जाईल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते. आतापर्यंत दहा धावा डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचवण्याचं काम केलंय. श्री इलेव्हन संघ एकदम संयमतेने खेळतोय. हा संघ कुल माइंडेड आहे. दोन्ही फलंदाज फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती नक्कीच पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय एकच चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. पुन्हा एकदा अजय लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न होता सुरेख. या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटचं होईल पतन. गरीबात नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं राहुल कडून. अगदी क्विक फेके आणि अॅक्युरेट फेके मात्र पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने बाळा आपल्याला पाहायला मिळतोय विकेट किपर मध्ये. प्रणित खूप चांगली कामगिरी करताना कारण की यशनेच्या मागे जर पाहिलं तर 2024 चं वर्ष आणि एक उत्कृष्ट किपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. बघूया या नंतरचे येणारे चेंडू जर पाहिले तर चार चेंडू अजून शिल्लक. पायावर चेंडू पादळतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र कम्प्लीट केली जाते. एक चेंडूवर आले चेंडू पकडला जातोय. रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. करा धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट आपले समोरच्या दिशेने खेळलाय परंतु त्या ठिकाणी पराग आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच पुरा खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच जागा निश्चित केलंय त्यांनी या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे मात्र राहुल अॅक्युरेट पुन्हा एकदा पेकी करतोय आणि रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेटचं होईल पतन. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड होती लागली जाते. 11 धावा ओव्हरची होते समाप्ती. तर आपण पाहतोय दोन षटक कम्प्लीट झालेत. 11 धावा आतापर्यंत. थोडासा अडचणीत आहे श्री इलेव्हन संघ परंतु बघूया. इथून जर पाहिलं तर गोलंदाज मिस्टर राहुल आपल्याला पाहायला मिळेल हा षटक हाताळण्यासाठी. या चेंडूवर अगदी जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला चेंडूला खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू मात्र निघून जातोय. धावसंख्या एक ने वाढेल स्कोरबोर्डची. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. मिस्टर प्रसाद आलेत फलंदाजी माकवर. इथे मात्र बॅकफुटला गेले होते. खेळायचं होता परंतु जम्प घेतली थोडीशी आणि ज्या जम्पने जर पाहिलं तर पिंट चेंडू बीट झालाय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. सलग जर पाहिलं तर हा दुसरा चेंडू आपण पाहतोय. दुसरा चेंडू मात्र डॉट येताना पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आली. तिसरा चेंडू या षटकातील. आता मात्र सिंगल काढायचा आहे जाणीव आहे. सिंगलला खूप महत्व दिलं जात आहे कारण की लाईफ लाईन म्हटलं जातंय. सिंगलने धावसंख्या आपल्याला उभारता येते.
एकदा राहुल चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पलटा चेंडू या ठिकाणी घ्यायचा होता परंतु व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या एक ने वाढेल. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या होत आहे 14 धावा. 14 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. हा देखील शिपशॉट खेळायचा प्रयत्न होता परंतु नाही, इथे थांबवले गेले. रन्स मात्र मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली आहे. आतापर्यंत चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिस केलाय आणि त्यानंतर पाहिलं तर दांडी गोल होते. विकेटचं होईल पतन. गडी बाद विकास येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय थोडस अडचणीमध्ये आहे संघ, थोडस खचलेलं आहे परंतु बघूया. इथून जेवढे चेंडू आहेत तिथे मात्र रन्स काढणं खूप गरजेचं आहे, कारण की सरावली सारखा संघ जर पाहिला तर एक वातबदार संघ आहे. त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. दीपेश सारखा एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आतापर्यंत ओव्हरची जर पाहिली विचार केला तर 3 षटक इथे कम्प्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 5 च्या सरासरीने 15 धावा बनवल्या आहेत. ते जर पाहिलं तर एक किस्सा घडला होता 22 धावांचा, तो देखील आपण पाहतोय सरावलीसाठी. परंतु बघूया इथून कल्पेश आलाय. ओ आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूवर जर पाहिलं तर डॉट चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. चांगली या ठिकाणी गोलंदाजी दर्शवत आहेत. 4 गोलंदाज खूप चांगले या ठिकाणी लयमध्ये आहेत परंतु इथे मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न दीपेश करत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. एक नक्की सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. सिंगल ने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवरती 16 धावा आतापर्यंत लागले आहेत. कल्पेश लांबून खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर चेंडू थोडासा फेकला. चेंडू मात्र स्लोवर बॅट फिरली होती. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू जरी लागला असता तरी नक्कीच आपण पाहतोय चांगली फील्ड झाली असती. इथून मात्र करारी प्रहार हे प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा पद्धतीचे फटके मारावे लागले आहेत तरच तुमचा चेंडू सीमारेषे पार पाडेल हे मात्र दर्शवलंय. नक्कीच शेवटचे षटक ज्या पद्धतीने फेकलं जातंय चान्स घेणं खूप गरजेचं आहे आणि ते चान्स घेतलंय. पण एकदा इथे मात्र सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळेल. बॅटची एज लागते. चेंडू जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. 21 रन्स 21 धावा. अजूनही चेंडूचा खेळ जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा नक्कीच शेवटचा चेंडू असेल. बघूया आपण परत एकदा पाय मारण्याचा प्रयत्न परंतु इथे काय घडतंय तर विकेटचं होईल पतन. जर पाहिलं तर धावसंख्या ही 21 धावा आणि विचार केला विकेटचा तर नक्कीच 4 गडी 5 झाले. आजचा दिवस आपण वेगळा पाहतोय. जी रात्र सुरू झाली अगदी लो स्कोरिंग ने मॅच स्टार्ट झाले आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मागच्या दोन्ही मॅच जर विचार केला आढावा घेतला तर 20 ते 22 धावा यामध्ये नक्कीच थांबवलं जातंय. म्हणजे इथून जर पाहिलं तर संघर्ष असणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री इलेव्हन संघ जरी पाहिला आपण लो स्कोरिंग मध्ये देखील चांगली कामगिरी करू शकतोय. त्यांच्याकडे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर 2 फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरले जातील. एका बाजूला पाहिलं तर राहुल
राहुल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मैदान खूप चांगलं आहे. आपण पाहतोय या मैदानावर जर पाहिलं तर हे पूर्ण ओव्हरमचं मैदान, ज्या पद्धतीने काल मी म्हटलं होतं ओव्हरमचं मैदान त्याला अंडरमचं मैदान बनवलं गेलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण ग्रुप जर पाहिलं तर राजेश शिव छत्रपती ग्रुप एकत्रित आला आणि खूप मेहनत घेतली गेली. आपण पाहतोय गोलंदाजी माकवर मिस्टर विकास येतोय. अगदी जर पाहिलं तर जिंकण्यासाठी लक्ष असेल 22 धावांचं. पहिला चेंडू इथे मात्र पाहतोय आपण. चेंडूवर करारी प्रहार केलाय. सुरेख चेंडूला कापला गेला आणि सरळ चेंडू सीमारच्या बाहेर 4 धावांचा. तर आपण पाहतोय चेंडू क्रमांक पहिलाच आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सुरेख कामगिरी केली मिस्टर राहुल यांनी. चौकार मारलाय. चौकाराने जर पाहिलं तर जो टार्गेट आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केलाय. कारण इथून जर पाहिलं तर नक्कीच सोपं टार्गेट आहे 22 धावांचा. परंतु बघूया श्री इलेव्हन संघ. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू जाईल. नक्कीच 4 धावांसाठी चौकार आहे. दोन चेंडू मध्ये 8 धावा बनवलेत. दोन्ही चेंडू जर पाहिले तर एक ऑफसाइड रिजन मध्ये बाउंड्री लाईन अगदी जी जवळ डिक्लेअर झोन होता त्याकडे खेळून काढला. आता मात्र सुरेख फटका. राहुलची बॅट इथे मात्र बोलली जात आहे. 4 जर पाहिले तर चौकाराची संख्या जर पाहिली तर इथे मात्र 3 चौकार लगातार मारले आहेत. थँक्यू. 12 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स इथे मात्र 4 चेंडू मध्ये धावा बनवल्यात 13. चांगली धावसंख्या या ठिकाणी. नक्कीच मी म्हणेन राहुलने ज्या पद्धतीने चान्स घेतलाय, कल्पेशला देखील आणलाय ओपनिंग साठी. आज मात्र दीपेश आपण पाहतोय थोडस माघारी राहिलाय. कारण की नक्कीच जरूर या ठिकाणी गरज आहे. दोन फलंदाज जे सेट होणं गरजेचं आहे, फाउंडेशन चांगलं करणं गरजेचं आहे, त्याचं मात्र इथे चित्र. फटका सुरेख आहे परंतु इथे रन्स मिळणार नाहीये. सरळ बॅटने आपण पाहतोय समोरच्या दिशेने रन्स येत नाहीये. जे फटके आपण पाहिले राहुलच्या बॅट मधून ते दोन्ही चेंडू आपण पाहतोय शिप शॉट आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एक पॉइंट रिजन मध्ये फटका आला. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. इथे डॉट चेंडू येतोय. गोलंदाजी माकवर गोलंदाज मिस्टर प्रसाद. पुन्हा एकदा हलक्यात आणि कट केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. तिथे मात्र रन्स मात्र मिळेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 14 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने इथे मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय. सिंगल रन्स घेणं थोडस कठीण पडतंय. कल्पेश ज्या पद्धतीने चेंडू खेळलाय आतापर्यंत, कल्पेशचा जर विचार केला तर 3 चेंडू खेळलाय परंतु 3 चेंडू मध्ये एकही रन्स आपल्या संघासाठी आलेला नाहीये. 3 चेंडू डॉट केलाय. बघूया पुन्हा एकदा सज्ज झालाय कल्पेश. आहा इथे मात्र कडक प्रहार परंतु चेंडूला अडवलंय त्या ठिकाणी. नक्कीच रन्स मात्र मिळेल. एक धावसंख्या एकने वाढेल स्कोरवरती. धावसंख्या 15 धावा. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शिपशॉट खेळलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. मिस्टर प्रथमेश खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला जज केलं आणि पकडलं. डायरेक्ट फेकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. धावसंख्या एकने वाढली जाईल. नक्कीच आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
ओहो, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पनिश केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे धावा मात्र नक्कीच मोजल्या जातील. एकंदरीत तीन धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक डिक्लेअर झोन कडे, एक व्हाईटचा आणि एक आपण पाहतोय जो फलंदाज, दोन फलंदाज नक्कीच सिंगल रन्स काढला गेला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 19 धावा झाल्यात, तीन धावा दूर आपल्या विजयाच्या. सिंगल राव देखील या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने 20 धावा बनल्या जात आहेत. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरा कम्प्लीट झालाय. 12 चेंडू आणि आता मात्र दोन धावांची आवश्यकता. विनायक आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी माकवर. इथे मात्र पाहतोय फटका तर मारलाय, परंतु आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे जाताना कल्पेश आज ज्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, थोडस जर पाहिलं तर संघर्ष करत होता. पहिले तीन चेंडू खेळला, तीन चेंडू जर पाहिलं तर रन्स आले होत नव्हते, नंतर एक एक तीन रन्स त्यांनी बनवले आपल्या संघासाठी. एक धावाची आवश्यकता आहे, स्कोर इज लेवल झालाय. पण पाहतोय फटका तर चांगला, परंतु इथे थांबवतोय. नक्कीच कल्पेशने थांबवलं गेलं राहुलला, की जाणीव आहे आपल्याकडे भरपूर चेंडू आहे आणि सिंगल रन्स इथे मात्र आपल्याला बनवायचे आहे. तर बघूया पुन्हा एकदा. फटका चांगला आहे, अगदी चेंडूला कापलं गेलं होतं आणि त्यानंतर डिक्लेअर झोन कडे सामना विन होतोय. तो म्हणजे शिवशाही सरावली संघ. यानंतर होणारा सामना जर पाहिला तर दोन संघादरम्यान शिवशाही सरावली वर्सेस आपण पाहतोय